शहरात पावसाचा जोर ओसरला पश्चिम भागात पावसाचा जोर कायम जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ सातारा शहरासह परिसरात कालपासून पावसाचा जोर ओसरला आहे गेली दहा दिवस झाले सातारकरांना सूर्याचं दर्शन झालं नाही जिल्ह्यातील सातारा पाटणवाई महाबळेश्वर जावले या तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर हा कायम आहे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे अनेक धरणे विसर्गाच्या उंबरट्यावर असून उरमोडी आणि वीर धरणांमधून शुक्रवारी विसर्ग करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सौधानतेचा इशारा देण्यात आलाय सातारा शहराची जलदेवता समजले जाणारे कास धरण काठोकाठ भरले असून धरणामध्ये पन्नास पैकी अठ्ठेचाळीस फुटांचा पाणीसाठा निर्माण झालाय त्यामुळे सातारकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे पावसाचे आधार असलेल्या महाबळेश्वर आणि जावली तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे महाबळेश्वर मध्ये चौऱ्याहत्तर तर, तर जावलीमध्ये मध्ये पस्तीस पॉईंट नव्वद पावसाची नोंद करण्यात आली आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असून पायथा वीज ग्रहात वीज निर्मिती करून प्रतिसेकंद दोन हजार शंभर क्युसेकचा पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरणात पन्नास हजार नऊशे त्र्याण्णव क्युसेक पाण्याची आवक होत आहे गेल्या चोवीस तासात धरणात चार पॉईंट तेवीस टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणाचा पाणीसाठा अर्धशतक गाठ लिया है ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी सातारा